नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी जबरदस्त जॉब वॅकन्सी घेऊन आलेलो आहे. जिल्हा परिषदमार्फत विविध पदांची भरती निघालेली आहे. पगार तुम्हाला या ठिकाणी 18,000 रुपये प्रति महिना आहे, याप्रमाणे या ठिकाणी दिला जाणार आहे. तुम्ही महिला असाल, पुरुष असाल, दोघंही या ठिकाणी अर्ज करू शकता. अर्ज करण्यासाठी कुठल्याही प्रकारची फीज पेमेंट तुम्हाला करायची नाही. अर्ज करण्याची शेवटची तारीख 9/7/2024 या ठिकाणी आहे. अधिक माहिती ज्या मित्रांनो, या ठिकाणी कुठल्या कुठल्या पदांसाठी वॅकन्सी आहे, वयमर्यादा काय असणार आहे, अर्ज कशाप्रकारे करायचे आहेत, शैक्षणिक अर्थ काय असणार आहे, सर्व माहिती डिटेलमध्ये आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. त्याबरोबर मित्रांनो, आपण जर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं, बेल आयकॉन दाबायला विसरू नका, असेच नोकरी संदर्भातील नवीन नवीन अपडेट्स आपल्याला मिळत राहण्यासाठी. तर सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ. तर मित्रांनो, आपण आलेलो आहे जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी जिल्हा परिषद जालना यांच्या मार्फत जे ऑफिशियल नोटिफिकेशन निघालेलं आहे वॅकन्सीच्या संदर्भामध्ये, त्यावरती आपण आलेलो आहे. तर स्टेप बाय स्टेप सर्व माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर मित्रांनो, या ठिकाणी डाटा एंट्री ऑपरेटर या पदासाठी एक वॅकन्सी निघालेली आहे. कुठल्याही शाखेचे ग्रॅज्युएशन तुम्ही पूर्ण केलेले असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. सोबत तुम्ही GCSE इन टायपिंगमध्ये केलेलं असणं आवश्यक आहे. 40 स्पीड तुमचा इंग्रजीमध्ये आणि 30 शब्द प्रति मिनिट स्पीड तुमचा मराठीमध्ये या ठिकाणी असणं आवश्यक आहे. 18,000 रुपये इतके दरमहा वेतन तुम्हाला दिलं जाणार आहे. अर्ज जे आहे तुम्ही 9/7/2024 दुपारी 5 या ठिकाणी सादर करू शकतात. त्यासाठीचा ॲड्रेस या ठिकाणी दिलेला आहे, आयुष कक्ष, जिल्हा सामान्य रुग्णालय, जालना. वयमर्यादा जी आहे या ठिकाणी खुल्या प्रवर्गासाठी 40 वर्षापर्यंतची आहे आणि मागास प्रवर्गासाठी 45 वर्षापर्यंतची या ठिकाणी वयमर्यादा असणार आहे. तुम्ही जर राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत काम केलेलं असेल तर 5 वर्षाची शिथिलता तुम्हाला या ठिकाणी देण्यात येणार आहे. फीज पेमेंट जी आहे या ठिकाणी खुल्या प्रवर्गासाठी 150 रुपये आणि मागास प्रवर्गासाठी 100 रुपये या ठिकाणी आहे. सिव्हिल हॉस्पिटल जालना COVID-19 फंड तुम्हाला राष्ट्रीय बँकेचा धनाकर्ष या ठिकाणी जोडायचा आहे. अर्जासोबत आपल्याला जन्मतारखेचा दाखला, शैक्षणिक अर्थेसंबंधित आवश्यक कागदपत्रे, अनुभव प्रमाणपत्र इत्यादीच्या झेरॉक्स प्रती या ठिकाणी साक्षांकित करून जोडायच्या आहेत. नमुना अर्ज जो आहे अशा प्रकारे आपल्याला जाहिरातीमध्येच दिलेला आहे. जाहिरातीची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. अर्ज करण्याबरोबर एक वेळ संपूर्ण जाहिरात आपण व्यवस्थितपणे वाचा, त्यानंतरच या ठिकाणी अर्ज करा. तर भेटू मित्रांनो नोकरी संदर्भातील अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.